सोलापुरातील ख्यातनाम चित्रकार सचिन खरात यांनी येस न्यूज मराठीच्या पर्यावरणपूरक गणरायाचे कौतुक करत स्वतःच्या हातातून साकारलेला ग्रीन गणेशाचे पेंटिंग येस न्यूज मराठीला भेट दिले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव संदर्भात ऐका सचिन खरात काय म्हणतात. येस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आज आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात आलेत. गणरायाच्या उत्सवानिमित्त त्यांनी एक ग्रीन गणेश केलाय आणि तो येस न्यूज मराठीच्या सदस्यांना सप्रेम भेट दिलाय. नक्कीच हे सुबक चित्र गणरायाचं आम्ही मनापासून स्वीकारलेलं आहे. सचिन खरात यांनी जे कष्ट करून चित्र केलंय त्या संदर्भात सुरुवातीला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. या एका छोट्या कलाकाराला बोलण्यास संधी दिली आणि इथं बोलवलं त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. सर्वसाधारण सांगण्यापेक्षा एक फार 2 वर्ष झालं आपल्याकडे कुठला उत्सव साजरा झाला नाही आणि त्याच्यामध्ये पहिलाच उत्सव जो आहे तो गणपतीचा कोरोनानंतरचा आणि तो खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आणि त्याच्यामध्ये मला असं कळलं की आपल्या इथं 2 वर्षामध्ये किंवा 3-4 वर्षामध्ये पर्यावरणाविषयी ज्यांनी काम केलेलं आहे किंवा कोणी काम करते का. कारण मी आता सोलापूर महानगरपालिकेचा माझी वसुंधराचा ब्रँड अँबॅसिडर आहे आणि माझ्याकडे ते झाडे लावा झाडे जगवा किंवा पर्यावरणाच्या काही गोष्टी माझ्याकडे जबाबदारी सोलापूर महानगरपालिकेने दिलेली आहे तर मी ते सर्च करत असतो की आज ह्या वर्षापासून मी असा मानस केलेला आहे की जे कोणी चांगलं काम करतं तर पर्यावरणाबद्दल जे कोणी चांगलं काम करतं त्याबद्दल मला एक चित्रकार म्हणून एक म्हणजे नैतिक जबाबदारी आहे की मी काहीतरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे. म्हणून आज मी यांच्या इथं शिवाजी सुरवसे जे येस न्यूजचे संपादक आहेत आणि त्यांची जी टीम आहे मी त्यांचं कौतुक करायला एक हिरव्या रंगातला गणपती तयार केलेला आहे ॲज अ पेंटिंगमधून. त्याचं सांगण्याचं कारण असं आहे की या रंगामधून झाडापानामधून फुलांमधून तो गजराज जसा बाहेर येतो जसा हत्ती गणपतीच्या रूपात जसा बाहेर येतो मला असं वाटतं की तसाच हिरवा रंग आमच्या सोलापूरमध्ये येऊ दे आणि हिरव्या रंगाचा म्हणजे हा जो डेफिनेशन आहे ती खूप शांततेचा रंग आहे. त्याला कुठल्याही पद्धतीने कुठल्याही गैरसमजाने ते न घेता एका सुंदर अशा पद्धतीने झाडे लावा झाडे जगवा असा मेसेज देत हा गणराय गणपतीच्या रूपात तो येत आहे आणि त्याला तुम्ही स्वीकारलं पाहिजे मला असं वाटतं. आणि मी परत एकदा खरंच शिवाजीरावांचा मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि आपण तर हे तर न्यूजचे म्हणजे काय म्हणतात संपादक आहात आम्हाला ते चमकवतात आमची न्यूज येतात पण एक नैतिक जबाबदारी आपली पण आहे तेही चांगले एक त्यानंतरही एक माणूस म्हणून ते खूप चांगले आहात आणि त्यांचं जे काम आहे पर्यावरणातलं आपण बघतोच आहे. आम्ही दररोज जात 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 रस्त्यावरून सगळे यांची झाडं बघतोय ह्यांची जगवलेली झाडं बघतोय आणि खूप आनंद होतोय आणि मला असं वाटलं कलाकार म्हणून मला त्यांना एक छोटीशी भेट द्याविषयी वाटली आणि दरवर्षी मी असाच एक दरवर्षी नव्हे समजा जर का वाटत असेल की तो चांगलं कामत असेल तर महिन्याला मी एक एक चित्र मी भेट म्हणून देण्याचं इथं मी तुम्हाला माझं आव्हान देतो आणि प्रॉमिस करतो. प्रदूषण ही सगळ्यात मोठी समस्या आहे मग ती हवेची असू द्या ध्वनीची असू द्या किंवा पाण्याची असू द्या. सोलापूरकरांना सचिनराव तुम्ही अँबॅसेडर महापालिकेचे म्हणून काय संदेश द्याल की गणपतीची मूर्ती आपण बघतो की सिद्धेश्वर तलावामध्ये यावर्षी विसर्जन करता येणार नाही किंवा बरेच लोक अजूनही पाण्यामध्ये विसर्जन करू द्या म्हणतात जेणेकरून ते पाण्याचं प्रदूषण होतं तर याला आपण आव्हान काय करणार. प्रथमतः जर गणपती आपण जे इको फ्रेंडली जे आहेत तेच वापरले पाहिजेत आणि खरं तर आता विसर्जन करायचं तर ते आपण घरात पण करू शकतो असं काही नाही की आपण बाहेरच जाऊन करू. आपण 4 चौघं घरातले मिळून आपल्या घरातच विसर्जन केलं तर मला असं वाटतं की हे याच्यापेक्षा सुंदर पर्यायी मार्ग कुठलाच नाही आहे सर. कारण आपण बाहेर पण जातो आणि इकडे तिकडे भरपूर कचरा टाकतो सर प्रत्येक जयंतीच्या निमित्ताने. मला असं सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस ती संपते त्यावेळेस त्या दुसऱ्या दिवशी आपल्याला इतकं घाणेरडा प्रकार बघायला मिळतो तो टळेल. मला असं वाटतं की आपल्या गल्लीत जवळपास छोटे छोटके आपण डबके केले पाहिजेत आणि तिथेही आपण ते करू शकतो. सोसायटीमध्ये समजा 25 घरं असतील तर तिथे एक छोटासा हौद घेऊन आपण तिथेही ते विसर्जन करून परत त्याचा गाळ काढून आणि ती माती परत एकदा आपल्याला यूज करू शकतो आपण त्याचं परत एकदा त्याची लहान मुलांना आपण मातीचे खेळणे म्हणजे काहीतरी बाबा स्कूलमध्ये काही असाइनमेंट्स असतात अशा पद्धतीने त्याचं इन्स्टॉलेशन पण करू शकतो मला असं वाटतं. आज दुर्मिळ योगायोग झाला की मी ज्यांना वर्षानुवर्ष फॉलो करत होतो की ज्यांची चित्र पाहत होतो त्या चित्रामधलं किती कळतं आपल्याला या
त्यापेक्षा ते चित्र मला नेहमी भावायचं. कशामुळं भावायचं कळायचं नाही. ग्रामीण भागातलं असेल असं कदाचित असेल, किंवा त्यांच्या चित्रातून एक कुठंतरी एखादा संदेश असायचा. तो माझ्या दृष्टीनं कुठला संदेश आहे काही कळायचं नाही, ते मला व्यक्तही आत्ता करता येत नाही, परंतु मी त्यांना फॉलो करायचो. आणि आज योगायोग आला की त्यांची भेट झाली, त्यांनी दिलेलं जे काही यश न्यूज मराठीच्या त्यांच्या कार्याबद्दल दिलेलं आज जे चित्र आहे तेही मी पाहिलं की ते हिरव्या रंगातला जो बाहेर येणारा जो गणपती आहे, जो हत्तीच्या स्वरूपामध्ये जो बाहेर येतो आहे तिथं गणपती, तर तो कुठंतरी एक संदेश देतो आहे तो की हे विकासाच्या दृष्टीनं म्हणा किंवा पर्यावरणाच्या दृष्टीनं एक चांगलं चित्र आहे. हे पुढचं चित्र खूप चांगलं असणार आहे. आज सोलापूरकर एवढे जागरूक झाले आहेत या बाबतीमध्ये झाडांची. म्हणजे मी ज्यावेळेस संगमेश्वर कॉलेजला मी पायी चालत जात होतो, नवी पेठ ते संगमेश्वर कॉलेज, तिथं मला एकही झाड नसायचं की माझे पाय पोळायचे किंवा दुपारच्या वेळामध्ये. आज जर पाहिलं तर सगळीकडे झाडे, चालणारा कोणी दिसत नाही, परंतु निदान कधी कमीत कमी आज नजरेला कुठंही आज सर्वत्र झाडे दिसते. सचिन जी आज महापालिकेचे अँबॅसेडर आहेत आणि नक्कीच एक महापालिकेने पण एक चांगलं, म्हणजे मला वाटतं पांडेसाहेबांच्या कार्यामध्ये ते त्यांनी ते दाखवून दिलं आणि सचिनजींसारखा हिरा एक अँबॅसेडर म्हणून नवीन कल्पना मांडली. GST मार्गदर्शन करणारे संजय कुलकर्णी नाना आहेत, त्यांच्याही साक्षीनं आणि सचिनराव तुमच्याही साक्षीनं आम्ही सांगतोय की गेली 4 वर्ष झालं आम्ही इको फ्रेंडली 100% गणपती वापरतोय आणि आपण बघतोय की पाण्याचं प्रदूषण झालेलं असतं, ते सिद्धेश्वर तलावाचं पाणी असू देत किंवा ते कंबर तलावाचं पाणी असू देत, अशा घाण पाण्यामध्ये एवढी सुंदर मूर्ती विसर्जन करणं अशक्यच आहे. त्यामुळं आम्ही आमचा गणपती ऑफिसमधल्याच एका मोठ्या टब बाथमध्ये पाणी भरून ठेवून त्याच्यामध्ये विसर्जन करतो आणि पाण्यामध्ये हे प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेतो. धन्यवाद. आपण दोघंही मान्यवर आज यस न्यूज मराठीच्या कार्यालयात आलात आणि खूप चांगला संदेश दिलात. आमच्या दर्शकांना नक्कीच तुमचा संदेश आवडेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. मारुती सुझुकी अरेना सादर आहे नव्या तंत्रज्ञानाची नव्या युगाची SUV ऑल न्यू हॉट ब्रिझा 20.15 किलोमीटर प्रति लिटर एव्हरेज, अनेक नव्या फीचर सह 7.89 लाखांपासून उपलब्ध. बुकिंग साठी आज संपर्क साधा चव्हाण मोटर्स सोलापूर, रविकांत शिंदे 77-20-05-14-78.